डोसा इडलीसोबत ओल्या खोबऱ्याची चटणी तर आपण नेहमीच बनवतो, पण आज खोबऱ्याऐवजी कोबीची चटणी बनवणार आहे मी। नमस्कार, हेल्दी रेसिपी विथ मीमध्ये आज बनणार आहे खोबऱ्याच्या चवीची कोबीची चटणी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। कोबीची चटणी तुम्ही नक्की ट्राय करा, कमेंट आणि लाईक करा। कढईमध्ये एक चमचा इतकं तेल घेतलंय मी, त्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे कोबी चिरून घ्यायचा। कोबीचा कच्चापणा जाईल इतकाच मी कोबी भाजणार आहे, तर मी कोबी भाजून घेते। कोबी आता भाजून झालाय तर तो मी थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेते। मिक्सरच्या भांड्यामध्ये 2-3 चमचे इतके शेंगदाणे घ्यायचे आहेत। हे भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत मी, कच्चे घातले तरी चालतील। फुटाण्याची डाळ ही तेवढीच घ्यायची आहे। त्यानंतर 2-3 चमचे इतकं खोबरं घ्यायचं आहे, हे वाळलेलं खोबरं आहे। त्यामध्ये कढीपत्त्याची 5-6 पाने घालायची, हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे, काय म्हणजे किती तिखट हवं आहे त्यानुसार। अद्रक आहे ठेचून घेतलं आहे मी। त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे कोथिंबीर आणि चवीपुरती थोडीशी साखर घालायची आहे। त्यामध्ये थंड झालेला कोबी सगळा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आणि याला छान बारीक वाटून घ्यायचं। चला तर मी मिक्सरला बारीक करून घेते। अशा प्रकारे बारीक करून घेतला आहे मी, छान बारीक झालंय। आता मी ते एका बाउलमध्ये काढून घेते। त्यानंतर त्यामध्ये थोडं पाणी घालून मी मिक्स करून घेतला आहे। मिक्स करून झाल्यानंतर ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। मीठ वाटताना घालायचं नाही, ते नंतरच घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं। त्यावरती ओतण्यासाठी तडका बनवून घेऊया। तडका पॅनमध्ये 2-3 चमचे इतकं तेल घ्यायचं, त्यामध्ये मोहरी घालायची, मोहरी छान तडतडून द्यायची। त्यानंतर त्यामध्ये 1/4 चमचे इतके जिरे घालायचे, जिरेही छान तडतडून द्यायचे। 1/4 चमचे इतकी उडदाची डाळ घालायची, ती लालसर रंगाची झाली की त्यामध्ये कढीपत्त्याची 5-6 पाने घालायची। कढीपत्त्याची पाने तडतडल्यानंतर तडका आपला तयार झाला आहे, तो आपल्या वाटलेल्या चटणीवरती ओतून घ्यायचा। चटणी आपली कोबीची चटणी खरंच खूप टेस्टी लागते। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, लाईक शेअर करा, कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा।